पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध अशा मोहटा देवी ट्रस्ट आणि कर्मचाऱ्यांचा गजब कारभार समोर आलाय तर हा नेमका काय प्रकार आहे पाहूयात या बातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील जगदंबा माता मोहटा देवी मंदिराच्या गाभाऱ्यात परिसरात अन्नछत्र आणि भक्त निवासात नियुक्त कर्मचारी वर्ग बाहेर गावाहून आलेले भाविक भक्तांची अडवणूक करतात वर्षभर वर्दळ असलेले देवस्थान यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासन आणि ट्रस्टी विविध योजना भाविकांसाठी राबवत असतात त्यात भक्तनिवास अन्नछत्र दवाखाना आदी उपक्रम राबवले जातात यासाठी अनेक कर्मचारी नियुक्त आहेत नियमाप्रमाणे नियुक्तीस असलेल्या कर्मचाऱ्यांचा खाकी ड्रेस आणि ड्रेसवर नेमप्लेट असणं बंधनकारक असावं जेणेकरून येणाऱ्या भाविक भक्तांना त्यांच्याकडून काही त्रास झाल्यास त्यांची तक्रार करण्यास मदत होईल मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे या ठिकाणी पार्किंगला नियुक्त कर्मचारी बळजबरीनं पैसे घेऊन शंभर रुपये पावती देऊन विना क्रमांकाच्या पावत्या दिल्या जातात देवस्थानला दानपेटीत लाखो रुपयांची देणगी येते रोज महाप्रसादात भाविकांना बाजरीची भाकरी साधा भात पातळ आमटी भाजी म्हणून दिली जाते याचं जा बिल मात्र सरकारी तिजोरीतून नावाच्या सभा काढलं जातं मंदिराला मिळणाऱ्या लाख रुपये देणगीचं पुढे काय होतं असा प्रश्न मोहटा देवीच्या त्रस्त झालेल्या भाविकांना पडलाय रोजच्या महाप्रसादात कमीत कमी, कमी एखादा गोड पदार्थ असावा भाकरी सोबत चपाती पण असावी अशी मागणी काही भाविक भक्त करत आहेत तसेच अनेक वृद्ध महिला आजारी लोक या ठिकाणी लांब लांबून येतात अनेकांना या ठिकाणी देवस्थानच्या पार्किंगमध्ये बसवलेल्या पेव्हिंग ब्लॉक हे उन्हामुळे तापतात आणि त्यामुळे येथे उभे राहणाऱ्या भाविकांच्या पायाची आग होते यासाठी इतर देवस्थानमध्ये बसवलेल्या फरशीवर पायघड्या अंथरल्या जातात त्याचा उपयोग वयस्कर भाविक भक्त महिला लहान मुलं यांना होईल विशेष म्हणजे शासनाकडून मुख्याधिकारी म्हणून विशेष नियुक्ती केली जाते आणि बारकाईनं या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे या सर्व सावळ्या गोंधळाची तक्रार त्रस्त भाविक भक्त धर्मदाय उपायुक्त अहमदनगर यांच्याकडे करणार आहे देवस्थानच्या मंदिर दुरुस्ती आणि नवीन निर्माण कार्यात कोट्यावधी रुपयांचं सोनं तत्कालीन ट्रस्टीने पायात पुरल्याचं प्रकरण राज्यभर गाजलं होतं विशेष म्हणजे अहमदनगरच्या मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश हे या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली येथे हा सावळा गोंधळ सुरू असल्यानं याबाबत भाविकांनी आश्चर्य व्यक्त केले तर विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी याकडे जातीनं लक्ष घालावं ही अपेक्षा व्यक्त होतीये प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर